अतिक्रमणसह इतर मागण्यासाठी ग्रामपंचायत विरुद्ध हलगीनाथ आंदोलनाचा इशारा मुन्नीमधील दत्तनगरमध्ये असलेला गट नंबर एकशे सव्वीस लिंगायत स्मशानभूमीवरील अतिक्रमण करण्यात यावे या व इतर मागण्यासाठी गुरुवार दिनांक अठ्ठावीसला हलगीनाथ आंदोलन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करणार असल्याचा इशारा मोन्नीम ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात हनुमंत गुरुजी व विजय परबत यांनी दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आदर्शनगर रोडवरती गट नंबर एकशे सव्वीसमध्ये लिंगायत स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीच्या परिसरात नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्या अतिक्रमण करण्यात यावे व त्यास कंपाऊंड वॉल करून ते बंदिस्त करण्याबरोबरच स्मशानभूमीची स्वच्छता करून बैठक व्यवस्था करून अन्य सुविधा पुरवाव्यात त्याचबरोबर दत्तनगरमधील सर्व अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात यावेत दत्तनगरमधील अनेक भागात गटरी तुंबलेल्या आहेत या तुंबलेल्या गटरीचे पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी पाणी साचत आहे या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे शिवाय डासांचे प्रमाण डेंगू व मलेरियाच्या सह साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे गट गटारी व चेंबर दुरुस्त करण्यात यावेत जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले असून त्याची ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावावी यासह इतर मागण्यांचे निवेदन मोन्नीम ग्रामपंचायतीचे ग्राम ग्रामविकास अधिकारी कालिदास मोहिते यांना देण्यात आले आहे अतिक्रमण व इतर मागण्या पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवार दिनांक अठ्ठावीसला ला हलगीनच आंदोलन करण्यात करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे ज्या लोकांच्या समस्या ज्या वेदना आहेत ज्या ते सहन करत आहेत त्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीनं त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा ना येला आम्हाला याही पेक्षा तीव्र आंदोलन करावे लागेल अशा प्रकारचे आम्ही त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो